भारतामध्ये 5 वर्षात सुमारे 94,98,000 झाडांची कत्तल करण्यात आल्याचं समोर आलंय. या 2015 ते 2019 या कालावधीत महाराष्ट्रात तब्बल 13,42,000 झाडांची कत्तल झाल्याचं वन खात्याच्या एका अहवालात स्पष्ट झालंय. देशभरात विविध विकास कामांमध्ये ही झाडं अडथळा ठरत असल्याचं सांगण्यात आलं. याचबाबत महाराष्ट्रात आरेचाही विषय मोठ्या प्रमाणात चर्चेला गेला होता. झाडांच्या कत्तलीमध्ये मध्य प्रदेश ओडिशानंतर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतोय. तर नव्यानं झाडांचं वृक्षारोपण करण्यातही महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं या अहवालात म्हटलंय. झाडांच्या नव्यानं रोपणामध्ये तेलंगणा पाठोपाठ महाराष्ट्र अग्रेसर असल्याचं यात सांगण्यात आलंय. पुनर्वृक्षारोपणात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं या अहवालात म्हटलंय.